नमस्कार मंडळी, तर मी दीक्षा वासेकर तुमच्या सर्वांचं माझ्या डीएम ब्लॉग्स या चॅनलवरती सहर्ष करते स्वागत। तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी कुठे आली आहे। तर मी आली आहे तिच्या सासरी म्हणजेच नांदेडला, आणि आम्ही आता जाणार आहे फिरायला बाहेर। कालपासून आमची जाम मज्जा सुरू आहे सगळ्यांची सोबत, आणि फॅमिली असलं की सगळ्यांची सोबत मज्जा तर असतेच असते। आणि आता आम्ही एक्सप्लोर करणार नांदेडचे एक दोन स्पॉट, बघूया आता नांदेडकर आम्हाला कुठे कुठे फिरवतात। हाय आहे निमिष, से हाय। हाय, चला आता आपण खाली बघून कोणाकोणाची तयारी झाली आहे तर चलो। टांग टांग ही आहे किचन, झाला का चहा? इथे आता आमच्या सगळ्यांचा चहा बनत आहे, आम्ही चहा पिऊन जाऊ लगेच। परत निमिष, आई तयारी झाली का? चला, कोणती सॅन्डल पाहिजे तुला? नाही नाही, तुझे सॅन्डल दिसली का? इकडे बाहेर असेल मग, बघितलं मी त्याचं गॉगल। चहा टायमिंग घ्या पटापट, चहा एकदम गोड। दुसरा घ्यायचा दुसरा दांडी वाला इकडे मध्ये बॉक्स मध्ये आहे काय मला गार्डन लागला की त्याच्यात कडे वर। हां कडे वर बसलो आता आम्ही आमचं फोटो मध्ये। चला चला, ये है गुरुद्वारा सबसे बड़ा। आलोय आम्ही आता गुरुद्वारा इथे, इथे शिखांचे 10
बाबा आत मध्ये तर काही जाऊ शकत नाही,
पण खूप छान होतं म्हणते इथे, पण आता आपल्याला जाता येणार नाही. काय घेतलं तू? अरे तुझं मास्क आहे बाळा. तू घेतला? विसावा गार्डन नाही, विसावा गार्डन ची भेट आणि शेवपुरी खाताय आम्ही आता. चला गया दिशा. शेवपुरी नाही आवडली का तुला? रे काय आवडलं? भेळ 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 दिशा आवडली का? तिकट घे मग थोडस. तुम्हाला घ्यायचंय? शेवपुरी नव्हते तेवढीच आवडी, पाणीपुरी आहे. हो का? माझं केस आणि माझ्या तोंडात काहून घ्या. आलंच नाही. स्वाती आंटी काही बघत आयडिया. जे पण शेवपुरी वाले मेंबर होते ते सगळे पाणीपुरी खायसाठी गेले. तेव्हा शेवपुरी थोडी गोड वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी शेवपुरी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललो घरी. चला 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 घाई करा, गर्दी करा. घरी फ्रेश वगैरे झाले. आज मी जिथे व्हिजिट केली होती ना, म्हणजे मन प्रसन्न झालं मला जाऊन तिथे. इतकं बरं वाटलं. आज समजलं आज की नांदेडला शिखांची काशी काबर म्हणतात. ते फोटोज आणि व्हिडिओज काढायला मनाई होती, तरी पण मी थोडे थोडे क्लिप्स घेतले जे की तुम्ही बघितले असेल. तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आत्ताची जी बिल्डिंग आहे गुरुद्वाराची, ती पंजाबचे जे महान शासक होते महाराजा रणजित सिंह यांनी बांधली होती ती 1830 ते 1891 दरम्यान. थोडंपण असं व्हिडिओ फोटोज काढायला गेले की ते तिथले मनाई करत होते की घेऊ नका म्हणून फोटो. तर मी कमीच घेतले आहे, थोडे थोडे शॉट घेतलेले आहे जेवढं पॉसिबल होते तेवढं. पण छान वाटलं तिथे जाऊन गार्डनला. तिथे पण आम्ही जाणं गेलो होतो, पण ते बंद होतो कोविडच्याच याच्यामुळे. त्यांनी बंद ठेवलेलं वाटतं आता, तर ते पण आमच्या तिथं पोपट होऊन गेला. आता आम्हाला तिथं जायला नाही भेटलं आतमध्ये. ठीक आहे, बघू नेक्स्ट टाईम येऊ, नेक्स्ट टाईम बघू. आता सध्या आता एवढंच. चला आता थोड्या वेळात जेवण करू मस्त आणि आराम करू, गप्पा वगैरे टाकू मस्त. पाणी टाकलं का तू याच्यात? होत काऊन नाही? खरंच आहे ते पाणी बिनी काही नाही. हे बंद करायचं. मी जेव्हाही नांदेडला याल गुरुद्वारात मस्ट व्हिजिट कराच तुम्ही गुरुद्वाराला. आणि मला विमान दिसला आता. लहानपणी खूप मज्जा येत होती यार विमान बघायची, पण आता एवढं दिसत नाही. तुझ्या आवडीचं गाणं आहे का हे? आईच्या आवडीचं गाणं लागलं होतं. बघ रे प्रिन्स. बापरे स्टाईल. कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है. Yeah, I love you. Plastic.
पालक पुरी काय मेनू हिंगोले परिवार लेस कामाचं झालं रे. हे पोळी कोण खाणार आहे? तूच खाशील का? आणि रात्रीचा मेनू आपला मस्त. तर मंडळी जेवण माझं झालेलं आहे आणि आज एकतर भाग्यश्री ताईंनी माझा आवडीचा मेनू बनवला होता त्याच्यामुळे मी तर भरपूर जेवण केलेलं आहे आणि मला आता प्रचंड झोप येत आहे. मी झोपणार आहे आता लवकरच. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलवरती जाऊन ऑल सिलेक्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा, आजूबाजूला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.